स्वागत, खूप आनंद होतोय नवीन मालिकेच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी गप्पा गोष्टी करताना. अनेक जुने चेहरे जुनी मित्रमंडळी सगळे इथे दिसत आहेत. तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आणि खूप दिवसांनी करतोय मालिका. सोनी मराठीवरची माझी पहिली मालिका आहे. जेव्हा या मालिकेविषयी विचारणा झाली तेव्हा खरं तर मालिका करण्याचं डोक्यात नव्हतं, कारण चित्रपटाच्या अनेक कमिटमेंट्स होत्या. मानापान सुद्धा आता दिवाळीत येणार, त्यामुळे त्याची सगळी पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी चालू आहे. पण अजय वालवणकर सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख यांनी जेव्हा त्याची गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा सांगितलं की AI करणार आहोत, तर मला आधी असं वाटलं की तो गंमत करतोय. याच कारण कुठलंही तंत्रज्ञान हे वापरणं चांगलंच असतं चित्रपटासाठी. आता आपण VFX आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष ऐकल्या, पण त्याचा खर्च मराठीच्या बजेटमध्ये वापरणं करणं ही जरा थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे अनेक कल्पना मराठी निर्माते लेखकांच्या डोक्यात येतात, पण केवळ VFX खूप करावा लागेल, त्याचा खर्च खूप आहे, म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात, कारण तो खर्च झेपणारा नसतो. पण जेव्हा त्यांनी AI सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला जो माही असणार आहे तर तो AIचा वापर करून आपण करणार आहोत, तेव्हा मला असं वाटलं की करणार कसं, म्हणजे हा खर्च हे सगळं जोडून कसं आणणार. मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःच प्रोडक्ट आहे, पेटंट असलेलं AIचं. आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये, कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी कधीच आला नाही. हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतोय आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटलं, असं जर का पहिल्यांदा घडत असेल, जगात पहिल्यांदा घडत असेल, मराठीत पहिल्यांदा घडत असेल, भारतात पहिल्यांदा घडत असेल, तर आपण या अनुभवाचा भाग असला पाहिजे. हा अनुभव आपण घेतला पाहिजे की नेमकं हे सगळं कसं घडणार आहे. आणि त्याचबरोबर गोष्ट चांगली होती, व्यक्तिरेखा माझ्या वयाची होती, मला कुठेही लोकांना फसून लहान व्हायचं नव्हतं, लहान करणारं AI नावाचं तंत्रज्ञान आहे जे मला लहान करणार होतं. तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या. आणि मग अजय मयेकर सारखा खूप जुना माझा डिरेक्टर जो आता निर्माता आणि दिग्दर्शक पण आहे सोनी मराठी वाहिनी, जे सातत्याने काहीतरी नवीन करत असतात, आजूबाजूचे अत्यंत उत्तम काम करणारी माणसं, शिवानी एक आहे आणि बाकी लोकांची नावं आता हळूहळू सिरियल आल्यानंतर दुवडीस येतील. त्यामुळे अशा सगळ्या कधी कधी जेव्हा तू ठरवतोस एखादी गोष्ट करायचं तेव्हा गोष्टी जुळतात असं नाही, पण कधी कधी मला असं वाटतं योग असतात आणि त्या गोष्टी ऑलरेडी जुळलेल्या असतात, तुला फक्त त्याच्यात ऍड व्हायचं असतं, तसं माझं या माहिती झालंय. शिवानी तुझ्याकडे येऊयात. मला हे विचारायचं होतं की तू खूप धाडसी भूमिकाही केल्या आणि खूप साऱ्या मालिकांमधून आमच्या सगळ्यांच्या घराघरात तू पोहोचलीस, पण आता ह्या मालिकेतलं हे दुहेरी रूप साकारताना काय वाटलं आणि आत्ता काय वाटतं? फार कमी वेळेला अशी संधी मिळते की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही दोन दोन व्यक्तिरेखा करायला मिळतात, त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येते. आता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू आहे कॅरेक्टर्सची सुद्धा, कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे. सो मजा येते दोन्ही कॅरेक्टर्स साकारताना. आणि सिरियल मध्ये सुद्धा अभिमन्यू सर आहेत आणि सुबोध सरही आहेत, त्याच्यामुळे माझं दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे. मला असं वाटतं की कुठलंही काम जेव्हा नव्याने नवीन पाऊल टाकतो तेव्हा त्याचे सगळ्यात मोठे क्रिटिक आपल्या घरात बसलेले असतात, आणि जेव्हा AIच्या रूपातून तुमच्या कॉलेजच्या दरम्यानचं कदाचित रूप म्हणजे मॅमनी किंवा मुलांनी पाहिलं असेल तर त्यांची काहीतरी एक पिक्युलर रिएक्शन आली असणार आहे. सो मला ते जाणून घ्यायचं आहे की त्यांनी जेव्हा ह्याचे प्रोमोज किंवा ट्रेलर्स पाहिले तेव्हा त्यांची रिएक्शन काय होती. म्हणजे तिने तर मला खूप लहानपणापासून पाहिलंय, म्हणजे मी सातवी आठवीत असल्यापासून तिने मला पाहिलंय, हे त्याच्या मधलं रूप आहे. या रूपात तर तिने अर्थात पाहिलंय. तर पहिली तिची रिॲक्शन खूप कौतुकाची होती, ती म्हणजे केवढं जसंच्या तसं केलंय त्यांनी. आणि ज्यांनी हे घडवलं त्या सगळ्या टेक्निशियनचं कौतुक त्यांनी जास्त केलं, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे वापर करून मालिका करणं, पण त्या सगळ्या तंत्रज्ञांचं कौतुक तिने केलं. काना मल्लार पण खूप खुश झाले, अनेकांना असं वाटत होतं की कानाच काम करतो माझं लहानपण, जे कानाला बघतात त्यांना माहिती, कारण खूप माझ्यासारखाच दिसतो. त्यामुळे त्यांना अनेकांना असं वाटलं अरे वा सुबोधचा मुलगा सुद्धा याच्यात करिअर करायला आला का, तर तो अजिबात याच्यात करिअर करणार नाही, त्याचं त्याचं वेगळं क्षेत्र आहे. पण अनेकांना असं वाटलं की अगदी माझ्या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींना सुद्धा असं वाटत होतं की काना काम करतोय,
कितीतरी जवळच्या लोकांना असं वाटत होतं की अरे काना काम करायला लागला, काना काम करायला लागला. तर इतकं खूप हुबेहूब आणि खूप जवळ जाणारं काम त्या सगळ्या तंत्रज्ञांनी केलं. त्यामुळे माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ सगळ्यांनाच एकदा शॉकिंग सरप्राईज असताना तसं होत ते अरे हा परत आला. मी फायनल प्रश्न विचारून तुमच्याकडे सोपते प्रश्नोत्तराचा हा खेळ. शिवानी, मला तुला हे विचारायचं होतं, तू म्हणालीस की खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करताना आपणच स्वतःतल्या अभिनेत्याला नव्याने शोधत असतो आणि तो आपल्याला पदोपदी सापडतो. ह्या प्रोसेसच्या दरम्यान अजूनही आय एम शुअर शूटिंग सुरू आहे, पण आत्ता काय सांगशील या अख्ख्या अनुभवांसाठी की प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की सुबोध सरांबरोबर आणि दिग्गज मंडळींबरोबर काम करावं, तर ह्या ओव्हरऑल प्रोसेसविषयी काय सांगशील? खरं सांगायचं म्हणजे माझा पहिला विश्वासच बसला नव्हता की आपल्याला सुबोध सरांबरोबर काम करायला मिळणार आहे आणि त्यात ए आय माध्यमात ही मालिका असणार आहे. सो मला असं सुरुवातीला थोडस दडपण होतं, पण आता तसं नाहीये. आता हळूहळू काय म्हणतात, आमच्यात एक छान मैत्री व्हायला लागलेली आहे आणि खूप गोष्टी नकळतपणे आपण शिकतो. सो ती प्रोसेस आता माझी कुठेतरी चालू आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि दरवेळेला समोरच्याने तुम्हाला ते सांगितलंच पाहिजे किंवा समजावलंच पाहिजे असं नाहीये. कधी कधी आपण पण ऑब्झर्व करतो आणि आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. सो ते सगळं आता हळूहळू घडतंय. बरं, सुबोध सर आहेतच, पण आणखी खरंच खूप दिग्गज मंडळी आमच्या मालिकेत आहेत ज्यांच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि पूर्ण वेळ मी त्यांच्या सोबतच असते. प्लस अजय मयेकर आहेत, ते त्यांच्या त्यांच्यात एक खूप गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात. सो मला असं खरंच परत कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतंय की माझे तास चालू आहेत, प्रत्येक सीनला वेगळी वेगळी लोक येऊन वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्याचं काम मीच करतोय, एक्सप्रेशन माझेच आहे. नाही, आम्हाला हे जाणून घ्यायचंय की ए आय मधून कसं निर्माण करतात हे आम्हालाही नवीन आहे. तुम्ही जंगल भूमिका काय ह्याच्याप्रमाणे करत होता का? नाही, आता त्याचं असं आहे की तुम्ही त्यांनी काय केलं, त्यांनी माझ्याकडनं माझे सगळे लहानपणचे फोटो मागवले जे माझ्या शाळेच्या नाही कॉलेजच्या काळातले होते. कॉलेजच्या काळातले फोटो व्हिडिओ जे काही अवेलेबल होतं ते सगळे फोटो त्यांनी मागवले, ते फोटो स्कॅन केले. ते फोटो स्कॅन केल्यानंतर माझं आत्ता परत एक वेगळं फोटोशूट करण्यात आलं माझ्या चेहऱ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सने, लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट, की बोलल्यानंतर चेहऱ्याचा हालचाल कसे होते, स्नायू कसे होतात, हसल्यानंतर कसे होतात, रागवल्यानंतर कसे होतात, या सगळ्याचं एक फोटोशूट करण्यात आलं, या सगळ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं. या स्कॅनिंग केल्यानंतर त्या सॉफ्टवेअरमधनं आता ते जे लहानपण आहे, तर मी तिथे काही एक्सप्रेशन दिले तरी सुद्धा ए आयचा जो चेहरा माझा तयार केला गेलाय तो त्या त्या वेळेस त्या त्या चेहऱ्यावरती लावला जातो. त्यामुळे आवाज सुद्धा माझा ए आय मधनं त्या काळातला काढलाय, फक्त चेहरा नाही. तर तुम्ही आता ऐकलं असेल की ए आर रहमाननी नुकतंच मोहम्मद रफी आणि किशोर कुमार साहेब या दोघांचे आवाज ए आय मधनं जनरेट केले. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादा कलावंत गेला की तो कायमचा गेला, त्याचं काही राहत नाही. अर्थात किशोरदांची आणि रफी साहेबांची खूप गाणी आहेत, पण आता एखाद्या नवीन संगीत दिग्दर्शकाला असं वाटलं की मी त्या काळात जन्माला आलो असतो तर कदाचित मी रफी साहेबांबरोबर किंवा किशोरदांबरोबर काम केलं असतं. तर आता त्यांनी केलं, कारण त्यांचा आवाज जनरेट केला. म्हणजे मला असंही वाटून गेलं की बालगंधर्व करताना जर मी बालगंधर्वांचा चेहरा माझ्याकडे असता आणि मी माझ्या चेहऱ्याला लावला असतं तर काय, असं मी या सिरियल नंतर विचार करायला लागलो. पण माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे ए आयचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे ना, ते पण आपल्याला ठरवलं पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीत ए आयचा वापर करायला लागलात तर त्या कलाकार म्हणून जो एक रॉनेस प्रत्येक कलाकारामध्ये असतो, एक काही चुकण्याची शक्यता असते ना, त्याच्यात गंमत असते. ती गंमत तुम्ही घालून बसाल, कारण ए आय एका पॉइंटला खूप प्लास्टिक होऊन जातं, खूप परफेक्ट होऊन जातं आणि कुठलाच कलाकार परफेक्ट नसतो. त्यामुळे ते इम्परफेक्शन मधलं जे कामाची गंमत आहे ना, ती कधी कधी ए आय मध्ये जाते. या गोष्टीची गरज आहे म्हणून ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. तो गरज नाही की तुम्ही सतत सगळीकडे करू शकता. आणि याच्यात सुद्धा असं नाही आहे की सतत तुम्हाला ए आय मधलंच माझं रूप बघायचं. गोष्ट आत्ताच्या काळात सुरू होते आणि आत्ताच्या काळात सुरू आल्यानंतर जसं मी सांगितलं की ही डबल रोल करते, म्हणजे आत्ताच्या काळातली ती गौरी आहे आणि आधीच्या काळातली त्याच्या अपोजिट असलेली तन्वी आहे. तर त्या गौरीशी भेट झाल्यानंतर जेव्हा त्याला हळूहळू तन्वीची आठवण यायला लागते आणि मग आपण फ्लॅशबॅक मधल्या गोष्टी बघतो, तेव्हा फक्त त्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर जुन्या काळातला तो माही आपण दाखवलाय. पण मेन गोष्ट जी आहे ती आत्ताची आहे आणि हे
त्या गोष्टीची गरज म्हणून वापरलेलं तंत्रज्ञान. त्यामुळे एक्सप्रेशन माझेच आहे, आवाज माझाच आहे, ते काम करताना फक्त ते काय करतात, तो जो मोल्ड माझ्या तरुणपणाचा तयार केलाय तो तिथनं उचलतात आणि माझ्या आत्ताच्या चेहऱ्यावरती टाकतात. हा पण ते ग्रीन स्क्रीन आता खूप जुनं झालं, हे त्याच्या पलीकडचं तंत्रज्ञान आहे. सर या ठीक आहे, एक नवीन तंत्रज्ञान गरज म्हटलं आपण, पण याचा भविष्यात अतिरेक होईल असं वाटतं. मी आता तेच सांगितलं ना की तंत्रज्ञान कुठलंही आता आपण थांबू शकत नाही, म्हणजे आपल्या कोणाच्याच हातात नाही की आलेलं तंत्रज्ञान थांबूया. 15 वर्षापूर्वी आपण VHS वरती आपण सिनेमे बघायचो, VHS नंतर CD आल्या, CD जाऊन पेनड्राईव्ह आल्या, आता पेनड्राईव्ह पण लागत नाही. तर इतकं झपाट्याने तंत्रज्ञान बदलत आहे. तर AI ही गोष्ट अशी आहे की आता तुमच्याकडे पण, तुम्ही पत्रकार मित्र मैत्रिणी आहात, तुमच्याकडे सुद्धा ChatGPT आलं असेल, एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही ChatGPT वरती एक संज्ञा दिली तर पटापट तुम्हाला त्याच्याविषयी संबंधित अनेक गोष्टी तुमच्या समोर येतात. एवढंच कशाला लेखक म्हणून सुद्धा ChatGPT काम करतं. तुम्ही त्याला एक विषय दिला तर त्या विषयावर हुकूम त्याचा स्क्रीनप्ले डायलॉग सकट तो तुमच्या समोर आणून टाकतो. पण हे कुठलं आणतो, तो स्वतः निर्माण करतो का? नाही. जगभरात अशा प्रकारच्या गोष्टी जिथे जिथे लिहिल्या गेलेल्या आहेत त्याचं स्कॅनिंग करून तो या विषयाला अनुसरून काही गोष्टी सिलेक्ट करतो आणि त्या तुमच्या समोर टाकतो. पण मुळात क्रिएट करणारा कोण आहे? तर क्रिएट करणारे आपणच आहोत ना, माणसंच आहोत. त्यामुळे जरी तंत्रज्ञान वाढलं असलं, जरी तंत्रज्ञान आलं असलं, जरी आपण ते थांबवू शकत नसलो, तरी सुद्धा ते कसं वापरावं, किती कंट्रोलनी वापरावं, ही गोष्ट मात्र आपल्या हातात आहे आणि ते मात्र आपल्याला शिकता आलं पाहिजे. त्या सिरियलमध्ये मी काम करतो आहे, बाकी 34 ठिकाणी तरुण अभिनेतेच काम करत आहे. नाही त्याने रेफरन्स म्हणून माझे फोटोग्राफ घेतले. जसं तुम्हाला माहिती हवी असते ना, मी आता सांगितलं तसं की ChatGPT वरती जर तुम्ही एखादी संज्ञा टाकली तर ChatGPT काय करतं की त्या विषयाला अनुषंगून जगभरात जे जे अपलोड केले गेले नेटवरती त्या सगळ्याला स्कॅन करतं आणि या विषयाशी संबंधित गोष्ट तुमच्या समोर आणत. तसंच हा तर ते सगळं अगेन ते तंत्रज्ञानाची कमाल आहे. मी तुमचं आता पोट वाढलं असलं तरी सुद्धा आरोग्याला हानिकारक आहे, पण तुम्ही AI मध्ये बारीक दिसू शकता. सुबोध सर, एक विचारच होतो आता, तुम्ही म्हणाल की टेक्नॉलॉजी कशी आहे, त्याचं आव्हान कसं, त्यासाठी मी काम केलं, पण मेन म्हणजे हे असतं की कथानक याचं काय आहे, किंवा आता तुम्ही इतकं होल्ड आहे तुमचा की दिग्दर्शकाला तुम्ही हे करू शकता की किती हे लांबवणार आहे हे तुम्ही आधीच सांगा मला. म्हणजे तुम्ही त्याचं हे सांगितलंय का की किती भाग असायला पाहिजे? मी दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ करत नाही पहिली गोष्ट, पण मालिका घेताना ही वर्षभर चालणार आणि वर्षभर चालणार असेल तरच मी करणार असा एक आमच्यातला करार आहे. त्यामुळे जशी तुला पाहते होती की ती वर्षभर चालली त्याच्यानंतर बंद झाली, तशीच ही असणार आहे. ही वर्षभराची मालिका आहे, ही याच्यात कितीही तुम्हाला आवडलं, AI आवडलं, काही आवडलं, तरी सुद्धा वर्षभरानंतर ही मालिका चालणार नाही, कारण माझी कमिटमेंट ही वर्षभरासाठी आहे. तरी सुद्धा त्याला काय करायचं, त्याला फक्त माझा आत्ताचा चेहरा काढायचा आणि तो चेहरा लावायचा आहे. आता ते तंत्रज्ञामुळे खूप सोपं झालंय, पूर्वी खूप किचकट होता डबल रोल करताना. दुसरी गोष्ट मी मगाशी म्हणलं तसं की छोटी मुलगी आहे पण गोष्ट वेगळी आहे. छोटी मुलगी तो छोट्या मुलीच्या प्रेमात नाही पडत आहे, त्या दोघांची एक बॅकस्टोरी आहे. त्या बॅकस्टोरी नंतर आपण आत्ताच्या काळात येतो आणि ती काय होते. आणि छोटी मुलगी शाळेची मुलगी नाही आणि माझं जे कॅरेक्टर आहे ते माझ्याच वयाचं आहे. त्याला काही आपण तो कमी आहे किंवा कमी वयाचा आहे, दिसतोय मोठा तरी सुद्धा कमी वयाचा दाखवलाय असलं काही नाही. आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यानंतर ह्या सिरियलचा स्वीकार मी केला आणि मग आम्ही काम करायला सुरुवात केली. कारण ही भीती तुमच्या मनात असते की आधीच आपण एक अशा प्रकारची मालिका केली, अशा प्रकारची ती मालिका वेगळी होती, पण तरी सुद्धा वय लहान होतं त्या मुलीचं, पण त्याची गोष्ट वेगळी होती. त्याचं प्रेमात वय नसतं वगैरे असं काहीतरी त्याची टॅगलाईन होती, याची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे दोन्हीकडे वय हा जरी फॅक्टर असला तरी सुद्धा त्याची मांडणी खूप वेगळी आहे. तुला पाहतरीची वेगळी होती आणि तू भेटशी नव्याची वेगळी आहे. शिवानी
राजा राणीची गजर ते फक्त पुरगोड्या त्याच्यावर त्या सिरियल पुढे चालल्या किंवा त्यांना टीआरपी भेटला म्हणजे कुठेतरी प्रेक्षक कंटाळतो. या मालिकेत तसं काही घडतंय मला नाही वाटत, कारण हे जी ही प्रेमकथा आहे तर प्रेमकथा काय पुरवड्या करणार. एखादा विलन असतो ना हिरो मागे पण विलन सगळीकडेच असतात ना, विलनला टाळलं तर त्या हिरोचं काय महत्वच राहत नाही ना. गब्बर होता म्हणून तर अमिताभ आणि धर्मेंद्र होते, गब्बरला काढल्यानंतर शोलेमध्ये काय होईल. त्यामुळे विलन असलंच पाहिजे, त्याच्यात खरं गंमत आहे. पण तो आता विलन तुम्ही म्हणता तसा विलन आहे का तो यांच्यावरती जळणारा यांच्या प्रेमामध्ये अडथळे निर्माण करणारा विलन आहे हे जशी गोष्ट पुढे सरकत तसं आपल्या सगळ्यांनाच कळेल. पण वर्षभराची मालिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की अजय मयेकर सर असतील, अजय बालवणकर सर असतील, या सगळ्यांनी जवळपास त्याच्या आधी एक वर्ष ते त्या गोष्टीवरती काम करतात. त्यामुळे असं नाही की गोष्ट डोक्यात आली आणि लगेच त्याची सुरुवात झाली. जवळपास वर्षभर सोनी मराठीची टीम त्या गोष्टीवरती काम करते, त्या गोष्टीवरती काम केल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की हा ही गोष्ट आता आपण त्याच्यावरती मालिका करण्याच्या तयारीपर्यंत आलेली आहे, मग त्यांनी बाकी गोष्टी त्याच्या दडावून करायला सुरुवात केली. त्यामुळे मला असं वाटतं की वर्षभराची मालिका आहे तर वर्षभराची गोष्ट कशा कशा पद्धतीने प्रवास करत जाईल याचे आराखडे त्यांचे त्यांचे ठरलेले आहेत आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते याच्यात नक्की नाहीये. नमस्कार, मी सुबोध ठावे आणि माझ्याबरोबर आहे शिवानी सोनार. आमच्या दोघांची नवीन मालिका सोनी मराठीवरची तू भेटशी नव्याने 8 जुलैपासून रात्री 9 वाजता तुमच्या सगळ्यांच्या भेटीस येणार आहे. सोनी मराठीने आजपर्यंत कायमच वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलाच एक पाऊल पुढचं म्हणजे तू भेटशी नव्याने ही मालिका. याच्यामध्ये जगात पहिल्यांदा मालिका क्षेत्रामध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की AIचा वापर करणारी पहिली भाषा ही मराठी भाषा असणार आहे आणि मराठी भाषेत AI तंत्रज्ञान वापरून ही मालिका सादर होणार आहे. याच्यामध्ये मी अभिमन्यू हे कॅरेक्टर करतो आहे जे आता तुम्हाला 8 जुलैपासून दिसणार आहे, जो एका महाविद्यालयात प्रोफेसर आहे, तो एक मराठी विषय मुलांना शिकवतो आहे. पण त्या अभिमन्यूची एक बॅकस्टोरी आहे आणि ती बॅकस्टोरी कशी सुरू होते, का सुरू होते, त्या बॅकस्टोरीत काय घडलेलं असतं, या सगळ्या गोष्टी 8 जुलैनंतर तुमच्या समोर प्रत्येक भागातनं उलगडत जाणार आहेत. मला खात्री आहे की आजपर्यंत तुम्ही आमच्या सगळ्याच कामांवरती खूप मनापासून प्रेम केलं, त्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलं. तसंच तुम्ही सोनी मराठीवरची तू भेटशी नव्यानं ही 8 जुलैपासून सुरू होणारी मालिका जी रात्री 9 वाजता लागणार आहे ती सुद्धा बघाल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की आशीर्वाणी. तू भेटशी नव्याने सोनी मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता माझी नवीन मालिका सुरू होते. कायमच वेगळ्या वेगळ्या भूमिका घेऊन तुमच्या समोर आली आहे आणि खूप प्रेम केलंय माझ्यावर प्रेक्षकांनी आणि यावेळेस एक नाही तर 2 भूमिका तुमच्यासाठी घेऊन येते या मालिकेतून. सुबोध सरांसोबत आहे, खूप कमाल गोष्ट आहे, आत्ताची गोष्ट आहे, फ्रेश गोष्ट आहे. सो ह्या मालिकेवरही तसंच प्रेम करा आणि आमच्यावर तसंच प्रेम दाखवा. थँक्यू.